राज्यात ऊस गाळप सुरू होते आहे, मात्र ऊस वाहतूक दरांनी संपाची हाक दिली आहे. इंधनाचे दर वाढत असल्यामुळे कारखान्यांनी बिलाची रक्कम वाढवून द्यावी या मागणीसाठी जनशक्ती शेतकरी संघटनेनं हा संप पुकारलाय. वाहतूक दरांना 50% वाढवून द्यावेत अशी या संघटनेची मागणी आहे. सरकारनं आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला तर बारामतीमध्ये मोठं आंदोलन केलं जाईल असा इशारा जनशक्ती शेतकरी संघटनेनं दिलेला आहे. वाहतूक दरांना 50% अधिक रक्कम मिळावी असं म्हटलेलं आहे. गाळप हंगाम आता लवकरच सुरू होईल, मात्र या पार्श्वभूमीवर वाहतूकदारांनी संपाचा हा इशारा दिला. डिझेलच्या दराच्या पटीत ज्या मागण्या आहेत आमच्या, 50% दरवाढ झाली पाहिजे. पुन्हा कारखान्यांनी टोळी पळाली तर निम्म्यानिम्मे जबाबदारी घेतली पाहिजे. अशा ज्या वाहन मालकाच्या मागण्या आहेत त्या मागण्या जिथपर्यंत मान्य होत नाहीत तिथपर्यंत आम्ही ह्या ठिकाणी आजपासून संपवर जातोय. सर्व ऊस वाहतूकदार महाराष्ट्रातील बेमुदत संप करतील.